मी काही वाकडं करू शकत नाही. हा मेसेज भारतीय जनता पार्टीच्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला गेला आणि पोलिसांच्या सहकार्याने हे हल्ले होत आहेत. गणपती गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. आता 40 गावला आज गोळीबारात ते काल माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला. म्हणजे रोज गोळीबाराच्या घटना महाराष्ट्रात सुरू झाल्या. म्हणजे आता भाजपाचं कमळ चिन्ह काढून पिस्तूल चिन्ह भाजपाला द्यायचं का हा प्रश्न पडलाय. अहो हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र वारकरी संप्रदायाने दिलेल्या विचारावर चालणारा महाराष्ट्र. ह्या महाराष्ट्रामध्ये एवढा उन्माद चाललाय की आपण महाराष्ट्रामध्ये आहो का तालिबानमध्ये आहो हा प्रश्न पडायला लागला आहे आमच्यासाठी. लोक असताना आता तुम्ही म्हणाला की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हिंदू मुस्लिम दंगे झालेले काय संकेत मिळत होता तुम्हाला? तसे भारतीय जनता पार्टीची ही पद्धत आहे. कराडच्या तालुक्यातल्या एका गावात हा प्रयत्न भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्ष मस्जिदमध्ये जाऊन तिथं हल्ला करण्यात आला. एका जणाचा मृत्यू त्याचा झाला पण त्या आरोपीला अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. कराड हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचारांनी पावन झालेली भूमी आहे. म्हणून तिथल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी ऐक्य दाखवलं आणि हा भारतीय जनता पार्टीचा प्लॅन फुसलेला आहे. असे अनेक घटना करायचं त्यांचं प्लॅन चालू आहेत. कारण निवडणुकीच्या जे आश्वासनं दिली, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्याच्या मालाला मिळत नसलेला भाव, ह्या सगळ्या याच्यावर अपयशी ठरले. पक्ष फोडून चोरून काही उपयोग होत नाही, तरीही सर्व्हेमध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या म्हणून आता तेच करणार. जे सत्ताधारी यांच्या बरोबर येतं त्यांना ED ची भीती दाखवली जाते. सत्ताधारीसोबत जो येतो त्याला नाही, जो येत नाही त्या. आज आपण बघा ना, जे सत्ताधारी पक्ष असू दे, रेल्वे असू दे, प्रफुल्ल पटेल असू दे, स्वतः अजित दादा पवार असू दे, तिकडे यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, नारायण राणे, विजयकुमार गावित, जेवढे म्हणून गेले ते सगळे पावन झाले. ED ची नोटीस आली की तो सिग्नल आहे, तुम्ही पक्षात प्रवेश करा नाही तर जेलमध्ये जा. आणि जे ED च्या नोटीसला भेले नाही, ते अनिल देशमुख, ते नवाब मलिक, हे जेलमध्ये गेले. त्यामुळं ED ही फक्त जिथं भाजपाची सत्ता नाही तिथंच काम करते, बाकीकडच्या ED चे कार्यालय बंद आहे. पण जिथं भाजपाची सत्ता आहे तिथं ED ला काही काम नाही. पण आता आपल्या शेजारच्या कर्नाटकमध्ये DK शिवकुमार हा जो कुठे त्यांना पण ED जेलमध्ये. म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांच्यासाठीच ED आहे हे आता गावातल्या 100 पोरांना पण माहिती. लोकसभेच्या निवडणुकीला लातूरहून उमेदवार कोण राहील असे? ती काँग्रेसची जागा आहे, त्यामुळे मी त्याच्यावर योग्य नाही. काँग्रेसची श्रेष्ठ ठरवी, पण जो कोणी उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं काम आहे आणि ते आमचे सगळे लोक करतात.